निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी व माध्यमिक विद्यालय लोरे नंबर 2 च्या माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक विद्या जाधव, वनमजूर तात्या ढवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक NP डावरे, SS गोसावी, HS सावंत, NB चव्हाण, बाळू पेडणेकर यांच्या उपस्थित विद्यालयाच्या परिसरात नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वन विभागाच्या वतीने वृक्षाचे वाटप करून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर शाळा परिसरात उपस्थित वन विभाग कर्मचारी, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. आज आपण वन महोत्सव आणि वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी आहोत. आमच्या वन परिक्षेत्राचे वनरक्षक जाधव मॅडम, वनमजूर तात्या ढवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डावरे सर आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी. वन महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे वृक्षारोपण करणे आणि त्याचे वृक्षाचे जतन करणे, पर्यावरणाच्या रक्षणात त्यांना त्यांच्याकडून पर्यावरणात किती सहभाग आहे आणि नेताने योगदान दिले पाहिजे या बाबतीत आपण जनजागृती करत आहोत. आणि सामाजिक वनीकरणाचा जो उद्देश आहे वृक्ष लागवड आणि वृक्षारोपण आणि संवर्धन, ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा सहभाग घेतला पाहिजे आणि भावी पिढी, तरुण पिढी या नात्यानं पर्यावरणाच्या रक्षणात नेताचा सहभाग असावा. आणि वनमहोत्सव सर्वांना शुभेच्छा देतो.